सत्ता अधिसत्ता आणि अधिमान्यता या तीन संकल्पना आपल्याला या पाठामध्ये पाहायच्या आहेत तिन्ही एकमेकांशी जोडलेल्या संकल्पना आहेत घनिष्ठ संबंध आहेत एकमेकांशी त्यातली सत्ता ही मूलभूत संकल्पना त्याला जोडलेल्या म्हणजे अधिमान्यता आणि मग सत्तेला अधिमान्यता मिळाली की अधिसत्ता तयार होते आता याचे इंग्रजी शब्द आहेत ते जास्त पॉप्युलर आहेत सत्ता हा शब्द माहीत असतो पण अधिसत्ता आणि अधिमान्यता हे शब्द आपल्याला थोडेसे नवीन वाटतात सत्ता म्हणजे पॉवर अधिसत्ता म्हणजे अथॉरिटी आणि अधिमान्यता म्हणजे लेजिटिमसी लेजिटिमसी लेजिटिमेट आणि इन लेजिटिमेट तुम्ही कुठेतरी इंग्रजी वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्या बातम्यांमध्ये वाचलं असेल लेजिटिमेट चाइल्ड आणि इन लेजिटिमेट चाइल्ड लेजिटिमेट याचा अर्थ विवाह झाला आहे आणि नंतर नवरा बायकोना मूल झालं तर ते लेजिटिमेट मानलं जातं अधिमान्य आणि विवाह न होता मूल झालं तर त्याला सहसा इन लेजिटिमेट चाइल्ड असं म्हणतात ज्याला अधिमान्यता नाही आहे आता कोर्टाची मान्यता आहे लिव्ह इन रिलेशनशिपला अलीकडे कोर्टाने मान्यता दिली पण ते सुद्धा अलीकडे दिली आहे तर त्याच्या आधी कोर्टसुद्धा किंवा कायदा सुद्धा विवाहाशिवाय जी संतती होईल त्याला इनलेजिटिमेटच मानायचं तर लेजिटिमसी म्हणजे काय हे तुमचा थोडंसं आयडिया क्लिअर झाली असे हा पाठ संपेतोपर्यंत हळूहळू बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील स्पष्ट होती तर सत्ता अधिसत्ता आणि अधिमान्यता पुढची स्लाइड आपण बघूया की यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे ते या आकृतीमध्ये अतिशय सुंदरपणे दाखवलेलं आहे कलर कॉम्बिनेशन पण आहे आणि दोन सर्कल्सचा वापर करून खूप चांगलं दाखवलेलं आहे सत्ता अधिक अधिमान्यता बरोबर अधिसत्ता हे ते इक्वेशन आहे अधिमान्य सत्ता म्हणजे अधिसत्ता असं थोडक्यात म्हणू शकतो किंवा इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल आपल्याला अथॉरिटी इज लेजिटिमेट पॉवर तर अथॉरिटी म्हणजे लोकमान्य सत्ता आता लोकमान्य सत्ता कोणाची असते लोकमान्यता कोणाच्या सत्तेला मिळते हे आपल्याला पाहता येईल थोडक्यामध्ये तर उदाहरणच घ्यायचं तर कलेक्टरची एखाद्या जिल्ह्यामध्ये असलेली सत्ता ब्रिटिश काळापासून कलेक्टरला जिल्ह्याचा राजा मानण्याची प्रथा होती ब्रिटिश काळात तर कलेक्टरकडे खूपच पॉवर्स होत्या तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पण होता पोलीस दलाचा सगळा अधिकार त्याच्याकडेच होता आणि रेव्हेन्यू खात्याचा अधिकार त्याच्याकडेच होता कलेक्टरच्या परवानगीशिवाय गोळीबारसुद्धा करता यायचा नाही गोळीसुद्धा उडवता यायची नाही तर कलेक्टर, कलेक्टर, कलेक्टर जिल्ह्याचा राजा असायचा आजही बऱ्यापैकी अधिकार कलेक्टरकडे आहेत आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं पद वेगळीकडे गेलं आहे पोलीस मुख्य पोलीस खात्याचा मुख्य किंवा कमिशनर तो वेगळा असतो आणि यांच्याकडे फक्त रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्याचे अधिकार असतात तरीसुद्धा कलेक्टरला एकूणही अजूनही राजा मानलं जातं तर कलेक्टरचे ज्या पॉवर्स आहे त्या समाजमान्य आहे पण कायद्याने त्या मान्यता कलेक्टरला मिळालेली आहे पण त्या मर्यादित पण केलेल्या असतात कलेक्टर साताऱ्याचा असेल तर त्याचे अधिकार साताऱ्यामध्येच चालतील तो पुण्यामध्ये गेला आणि मी सह्या करतो म्हटलं तर त्याला तो अधिकार असणार नाही तो नोकरीमध्ये असे तोपर्यंत जिथे त्याची नोकरी आहे त्या जिल्ह्यामध्ये त्याचे अधिकार चालणार त्याची नोकरी संपली तो रिटायर झाला तर तो आपले अधिकार गाजवू शकत नाही तो रिटायर झाला म्हणजे तो ऑफिसचे सगळी कागदपत्रं घरी नाही घेऊन जाऊ शकत किंवा ऑफिसमधलं फर्निचर घरी नाही घेऊन जाऊ शकत कारण ऑफिस आणि पद किंवा ऑफिस आणि माणूस पद आणि माणूस हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ही जी काही ऑथॉरिटी आहे ही लिगल ऑथॉरिटी आहे आणि लोकांनी मान्य केलेली सत्ता दुसरं उदाहरण तुम्हाला घेता येईल ट्रॅफिक पोलीसचं तुम्ही प्रयोग करून पहा तुम्ही वैयक्तिकरित्या की चौकात जाऊन ट्रॅफिक अडवण्याचा प्रयत्न करून पहा तुम्हाला लोक ओळखत असतील तुम्ही त्या एरियामध्ये राहत असाल तुमचा काहीतरी धबधबा असेल तर गोष्ट वेगळी पण कुठल्याही चौकात जाऊन उभा राहा आणि ट्रॅफिक अडवायचा प्रयत्न करा गर्दीच्या वेळेला मुश्किल बाब आहे लोक तुम्हाला जुमानणार नाहीत कारण तुम्हाला तो अधिकार दिलेला नाही आहे हेच तिथे एखादा ट्रॅफिक पोलीस आला तर तो मात्र ते अडवू शकतो कारण ट्रॅफिक पोलिसचा युनिफॉर्म आहे त्याच्याकडे ती व्हिसल असते त्याचे बॅज वगैरे लावलेले असतात आणि ट्रॅफिक पोलीस हे काम त्याला दिलेलं आहे कायद्याने दिलेलं आहे त्याचा एरिया ठरलेला असतो त्याचा वेळ ठरलेली असते आणि एकूण त्याचा कार्यकाळ ठरलेला असतो तर तो, तो त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये त्याचे अधिकार गाजवू शकतो त्याने लायसन्स मागितलं तर तुम्हाला त्याला द्यावं लागतं तुम्ही चूक केली असेल चुकला असाल तुम्ही कुठेतरी तर तो दंड जो सांगेल तो तुम्हाला द्यावा लागतो कोर्टात जा म्हणून सांगितलं तर कोर्टात हजर राहावं लागतं लायसन्स जप्त करायचं म्हटलं तर लायसन्स त्याला देऊन टाकावं लागतं गाडी जप्त करण्याचा अधिकार पण त्याला आहे तर हे सगळे अधिकार ट्रॅफिक पोलीसला मिळतात न्यायाधीशाला अधिकार आहेत न्यायाधीश एखाद्याला फाशी पण देऊ शकतो म्हणजे दे एखाद्याचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्या विरुद्ध फाशीची शिक्षा तो जाहीर करू शकतो ते समाजमान्य आहे तो अधिकार आहे त्याचा ती त्याची ऑथॉरिटी आहे तुरुंग अधिकारी कैद्याला बंदीवान बंदिवासामध्ये ठेवतो कारण का तर न्यायाधीशांनी सजा दिलेली आहे त्या सजेची अंमलबजावणी तुरुंग अधिकारी करतो आहे तुरुंगाधिकारी मनमानी कारभार करत नाही त्याला हवं त्याला उचलून आणून तुरुंगात ठेवण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे अथॉरिटी किंवा अधिसत्ता ही कायद्याने मर्यादित केलेली असते कायद्याचा अंकुश त्याच्यावर असतो आणि जर एखादा अधिकारी आपले अधिकार त्याचं उल्लंघन करायला लागला जास्त गाजवायला लागला तर त्याच्याविरोधात तुम्ही कोर्टामध्ये खटला भरू शकता किंवा त्याच्याविरुद्ध केस करू शकता तर ही झाली अधिसत्ता आता आधी आणखीनही पाहायचं आहे पण त्याच्या आधी सत्ता म्हणजे काय ते आपण बघूया सत्तेची व्याख्या करणं तसं कठीण आहे पॉवर इज द ॲबिलिटी टू एक्सरसाइज वन्स विल ओव्हर अदर्स मॅक्स वेबर नावाचा जर्मन विचारवंत त्यांनी केलेली व्याख्या आहे तुमची इच्छा तुम्ही दुसऱ्यावर लादू शकता का तर तुम्ही जर लादू शकत असाल तर याचा अर्थ होतो की तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही दुसऱ्यावरती सत्ता गाजवता आहात तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमच्या बॉसची तुमच्यावर सत्ता असते त्यांनी नाही म्हटलं तर एखादी गोष्ट तुम्ही सहसा करू शकत नाही उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी लग्नाला जायचं आहे ट्रीपला जायचं आहे पावसाळी ट्रीपला जायचं आहे हिवाळी ट्रिपला जायचं आहे मजा करायला जायचं आहे रजा हवी आहे तुम्ही अर्ज केलात बॉसची इच्छा नाही आहे तुम्हाला रजा देण्याची काहीतरी काम चालू आहे कंपनीचं आणि तेवढंच महत्त्वाचं आहे तो सांगतो की चार दिवस मिळणार नाही एक दिवस मिळेल मग तुम्ही त्याला म्हणाल नाही नाही मला जायलाच पाहिजे मग तो त्याचा हुकमी एक्का बाहेर काढेल राजीनामा दे आणि जा किंवा गेलास तर तुला त्या दिवसांचा पगार मिळणार नाही कारण दुसरं कोणाला तरी आम्हाला अपॉइंट करावं लागेल आम्ही त्याला पैसे देऊ ते तुझ्या पगारातून कापून देऊ मग तुम्हाला थोडासा झटका बसतो आणि मग तुम्ही विचार करायला लागता हां काही ठिकाणी लोक निर्णय घेतात पण मग तुम्हाला नुकसान पण सहन करावं लागतं बाहेर पडण्याचा रजा घ्यायचे तर ठीक आहे जा नोकरी सोडतो तर सोडतो पण दरवेळेला हे करणं शक्य होईल असं नाही बऱ्याच वेळेला तुमच्यावरती कुटुंब अवलंबून असतं मग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे कमवावे लागतात मग तुम्ही कॉम्प्रोमाइज करता म्हणजे तुम्ही बॉसची सत्ता मानता तर बॉसची तुमची इच्छा नसताना बॉसने तुम्हाला एखादी कृती करायला लावली याचा अर्थ काय तर बॉसची तुमच्यावरती सत्ता आहे सत्ता कशी कशी मिळते सत्ता परंपरेमुळे मिळते पेशव्यांच्या घरातलं कुत्रं म्हणजे जे कुत्रं रस्त्यावरचं असेल तर त्याला दगडाने लो मारून लोक खाकलतात वाटेल तसं वागवतात कुत्र्यासारखं मारणं असं म्हणतो आपण पण एक जुन्या मराठी पिक्चरमधलं गाणं आहे की कुत्र्याला सुद्धा पेशव्यांच्या घरातल्या काय म्हणायचं आहो हाडा घालते मी सडा आहो म्हणायचं सडा घालत असाल मध्ये आलं पेशव्यांचं तर त्याला गाणं म्हणून सांगायचं समर्था घरचे श्वान असा एक वाकप्रचार आहे तसंच गावागावांमध्ये पाटलाचं पोर तर हे पाटलाचं पोर म्हणजे बडप्रस्थ असतं त्याची पॉवर आहे त्याची सत्ता आहे कुठून मिळते त्याला सत्ता वडिलांच्याकडून वडिलांच्या सत्तेमुळे त्याला सत्ता मिळते तर पाटलाच्या घरात जन्माला आला म्हणून त्याला सत्ता मिळाली राजपुत्र राजाच्या घरात जन्माला आला तो राजपुत्र त्याचं वेगळं काही कर्तृत्व आहे का नाही तो भाग वेगळा पण राजपुत्र म्हणून त्याला सत्ता मिळणार आहे ही पारंपरिक सत्ता झाली आता तसंच अलीकडच्या काळामध्ये आमदार पुत्र खासदार पुत्र मंत्र्यांचा मुलगा आपल्याला बातम्या वेगवेगळ्या वाचायला मिळतात किस्से तुम्हाला बरेच माहिती असतील आत्ताच्या सगळ्या काळामध्ये पण चालू आहेत सगळे की आमदार खासदार पुत्र मंत्र्यांचे पुत्र कसे कसं वर्तन त्यांचं होतं तर त्यांना सत्ता मिळते त्यांना विशेष अधिकार मिळतात ते कसे असतात तर ते एका विशिष्ट परंपरेमुळे मिळालेले अधिकार आहे खाप पंचायती हरियाणामधल्या खाप पंचायती जरा जास्तच प्रसिद्ध आहेत खूप प्रसिद्ध म्हणता येईल तुम्हाला जात पंचायती आता या काही निर्णय घेतात विवाहासंबंधीचे निर्णय घेतात जातीच्या बाहेर एखाद्याने लग्न केलं असेल तर ते रद्द करणं किंवा दोघांना मारून टाकणं दोघांना वाळीत टाकणं श काहीतरी शिक्षा देणं कुटुंबाला वाळीत टाकणं जगणं मुश्किल करून टाकणं असले निर्णय सगळे खाप पंचायती घेतात एका खाप पंचायतींनी हरियाणामधल्या असा निर्णय घेतला की मुली पळून जातात त्याचं कारण त्यांना काय सापडलं तर त्या मोबाईल वापरतं आणि मोबाईलवर फेसबुक असतं आणखीन काय काय असतं त्याद्वारे ते मुलांशी कॉन्टॅक्ट करतात आणि पळून जातात त्यामुळे इथून पुढे आमच्या गावातल्या मुलींना मोबाईल वापरता येणार नाही खाप पंचायतीने निर्णय दिला निर्णय लोकांना मानावा लागतो विरोध केला तर सगळं गाव तुमच्या विरोधात जाईल मग ते जगणं कठीण जातं म्हणून लोक जसं आहे तसं स्वीकारतात तर सत्ता ही अशी परंपरेमुळे पण मिळते सत्ता व्यक्तिगत पातळीवरची जी असते ती बऱ्याच वेळेला त्या माणसाच्या गुणांच्यामुळे पण त्याला मिळू शकते पंडित जसराजांचं मोठं उदाहरण आहे पंडित जसराज मोठे गायक नुकतंच त्यांचं दुःख निधन झालं पण गाण्याच्या पलीकडे त्यांचा एक असा मोठा दबदबा होता जे पॉवर सेंटर्स आहेत सत्ताधीश किंवा सत्ताधारी वर्ग आहे त्याच्यामध्ये त्यांचं येणं जाणं होतं आणि त्यांचे सगळ्या पक्षांच्या लोकांशी चांगले संबंध होते तर कुठे काही वादविवाद झाला तर सोडवायला लोक जसराजांच्या घरी जमायचे आता ही गोष्ट सहसा फार चर्चा त्याची कधी झालेली नाही पण कुठेतरी कधीतरी मी लेखांमध्ये वाचलं ले। आहे ऑथेंटिक गोष्ट आहे तर पंडित जसराज त्यांच्या घरामध्ये लोक यायचे मग तिथे चर्चा व्हायची आणि मग प्रश्न सुटायचे तर जसराजांचा दबदबा भारताच्या राजकारणामध्ये बराच होता नट नट्या यांना पण सत्ता मिळते अमिताभ बच्चनचं उदाहरण मोठं आहे अमिताभ बच्चन, बच्चन पॉप्युलर झाला मग नंतर त्याला असं वाटलं की आपण त्याचा वापर करावा आणि आता मी त्यांना वगैरे असं म्हणणार नाही कारण आपण पॉप्युलर लोकांना आपुलकीच्या नात्याने आरे जरे म्हणतो सुनील गावस्करना आहो सुनील गावस्कर सहसा कोणी म्हणत नाही तर सुद्धा आपण अमिताभ बच्चन अरे तुरे या ब भाषेमध्ये बोलतो तो आपुलकीचा भाग आहे तर बच्चनला असं वाटलं की आपण आपली जी प्रसिद्धी आहे किंवा पॉप्युलॅरिटी आहे ती पॉलिटिकल पॉवरमध्ये कन्व्हर्ट करून बघावी खासदार तो झाला आणि मग नंतर फार काही त्याच्या ते पचनी पडलं नाही ते जमलं नाही त्याला फारसं आणि मग सोडून दिलं त्याला थोडं नुकसान झालं त्याचं प्रचंड नुकसान झालं पण मग काही काळातच ते परत त्याने भरून पण काढलं म्हणजे सगळ्यांनाच हे राजकारण पचतं अशातला भाग नाही पण प्रयोग ते करू शकतात आणि त्यांच्या गुणांच्या आधारे ते सत्ता मिळवू शकतात दुसरं मोठं गमतीशीर उदाहरण आहे ते धर्मेंद्रचं आता शोले आठवला मला म्हणून धर्मेंद्र पण आठवला दोघांचं काम शोलेमध्ये आहे तर दुस धर्मेंद्रने सुद्धा सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करून पाहिला एकदा एक 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 का तो निवडून पण आला पण नंतर त्यांनी एक विधान केलेलं मला अगदी स्पष्ट आठवते टी व्हीवरती मी पाहिलं होतं की पुन्हा मी याकडे या क्षेत्राकडे येणार नाही असं त्याने सांगितलं एक टर्म त्यांनी पूर्ण केली खासदारकीची आणि कारण का त्याचं तर असं विचारलं तर तेव्हा तो म्हणतो की आम्ही नट आहोत मला वाटायचं की मी महान नट आहे पण एक एक राजकारणी मी बघितले सर्वच पक्षांमधले तर ते आत्ता एक बोलतात दुसऱ्या क्षणाला दुसरं बोलतात तिसऱ्या सा स माणसासमोर तिसरंच काहीतरी बोलतात आणि ते इतक्या सफाईदारपणे बोलतात मी त्यांचं नाट्य अभिनय किंवा अभिनय कला बघून मी दचकलो घाबरलो आणि आपल्यापेक्षा हे खूप महान लोक आहेत आपण काही इथे टिकणार नाही हे मला पटलं आणि तो बाहेर पडला बरेच यशस्वी झालेले शत्रुघ्न सिन्हा तुम्हाला दिसेल किंवा मग लता मंगेशकरांचं उदाहरण पण तुम्हाला दिसेल ते आपण राज्यसभेच्या खासदार म्हणून नियुक्त केल्या गेलेल्या होत्या त्यांच्या घरासमोरून जाणारा पूल त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की के हा जर पूल झाला तर आमच्याकडचं प्रदूषण वाढेल आणि मग माझ्या घशाला त्याचा त्रास होईल आणि माझ्या गायकीवरती त्याचा परिणाम होईल महाराष्ट्र शासनाला तो निर्णय बदलावा लागला आजपर्यंत तिथे पूल झालेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी घराच्या अगदी खिडकीजवळून जाणारे पूल आहेत सायनपासला पूल पाहिलात तुम्ही तर तुम्हाला दिसेल लोकांच्या खिडकीत डोकावून पाहता येतं किंवा भेंडी बाजारमधले भायकळ्यासमोरचे पूल आहेत तिथूनसुद्धा लोकांच्या घरामध्ये तुम्हाला बघता येतं तर ते पूल बांधले गेले पण लता मंगेशकरांच्याकडचं कर पूल बांधलेला नाही आहे म्हणजे त्यांची सत्ता काय आहे ते दिसतं त्याच्यामध्ये बरेच लेखक आहेत खेळाडू आहेत पत्रकार आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झाले सचिन तेंडुलकर आहे किंवा महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असलेले भरत राऊत आहेत पत्रकार लेखक बरेचसे वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रातले तुम्हाला दिसेल की आपापल्या प्रसिद्धीच्या वलयाचा वापर त्यांनी राजकीय सत्ता मिळवण्यासाठी केला तर व्यक्तिगत पातळीवर अशी सत्ता मिळू शकते आता राष्ट्रीय सत्ता ह्याचं एक मोठं उदाहरण सत्ता तंत्रज्ञानामुळे मिळते वाढते आणि टिकून सुद्धा राहते एखादा देश किती बलवान आहे लोकसंख्येवर अवलंबून नसतं ते इस्रायलचा थोडासा मॅप काढून पहा अतिशय छोटासा देश आहे आणि मध्य पूर्वेमधला आणि त्याच्या अवतीभवती सगळी मोठी मोठी राष्ट्र आहेत सौदी अरेबिया असेल जॉर्डन असेल लेबेनॉन असेल आणि जू आणि मुस्लिम असा तो थोडासा संघर्ष आहे धार्मिक संघर्ष आहे दोन्ही राष्ट्रांमधला इस्रायल कसं निर्माण झालं त्याच्याविषयी यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी मिळतील त्याची पाहिजे तर चर्चा आपण एकदा ग्रुपमध्ये करू किंवा स्वतंत्र लेक्चरला करूया पण इस्रायलची एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये निर्मिती झाली पॅलेस्टाईनच्या भूमीवरती त्यांनी तिथे जे मुस्लिम राहत होते त्यांना बाजूला करून तिथे इस्रायलची स्थापना केली जू राष्ट्र स्थापन केलं बाकीच्या सगळ्या आजूबाजूच्या राष्ट्रांनी इस्रायल नष्ट करण्याचा वेळा उचलला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आज दोन हजार वीस म्हणजे बहात्तर वर्ष झाली आजपर्यंत इस्रायलला धक्का पोचवता आलेला नाही मग हे इस्रायलने कशाच्या आधारावर साध्य केलं तर त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं लष्करी तंत्रज्ञान विकसित केलं मोसाद नावाची त्यांची इंटेलिजन्स एजन्सी ती त्यांनी कार्यरत केली ती मोठ्या प्रमाणावरती ॲक्टिव्ह आहे मोसादकडून आपणही बरंच काही काही शिकतो मोसादकडून जगभरच्या त्यांच्या मित्रराष्ट्रांना माहिती दिली जाते आणि तंत्रज्ञान पण शिकवलं जातं इस्रायलचं सगळ्यात मोठं उत्पादन जगातलं आता कुठलं असेल तर ड्रोनचं उत्पादन ड्रोन दोन कारणासाठी वापरले जातात एक टेहाळणी करण्यासाठी कॅमेरा लावलेला ड्रोन आता ते आपल्याकडे वर्तमानपत्रांकडे पण असतात त्याचीसुद्धा परवानगी घ्यावी लागते ते असंच सहज खरेदी करता येत नाही काही ठिकाणी अगदी लग्नाच्या ठिकाणीसुद्धा ड्रोनवरून शूटिंग करताना तुम्ही आता बघितलं असेल अगदी खेड्यापाड्यांमध्ये पण हे सुरू झालं आहे तर हे एक कॅमेरा लावलेले ड्रोन्स आणि दुसरे ड्रोन्स असतात ते ज्याच्यामध्ये बॉम्ब ठेवता येतो किंवा ज्याच्यातून शूटिंग पण करता येतं शूटिंग याचा अर्थ बंदुकीने गोळ्या झाडणं तर हे ड्रोन्स इस्रायलने मोठ्या प्रमाणावर विकसित केले आणि स्वतःची ताकद वाढवलेली दिसते एकोणीसशे बहात्तरमध्ये म्युनिक नावाचं शहर आहे जर्मनीमध्ये तिथे ऑलिम्पिक्स चाललेले होते तर तिथे काही अरबांनी अरब आरव राष्ट्रांमधले काही दहशतवादी संघटना आहेत त्यांनी असं ठरवलं की आपण इस्रायलच्या काही खेळाडूंना मारायचं त्याने रात्रीतून जिथे खेळाडू विश्रांती घेत होते झोपले होते तिथे जाऊन हल्ला केला काही खेळाडू मारले गेले काही पळून गेले मग इस्रायलनी त्याचा सूड घ्यायचं ठरवलं आणि पुढे मग तुम्हाला यूट्यूबवरती त्याचे स्टोरीज त्याच्याबद्दलचे फिल्म्स बघायला मिळतील पुढच्या काही वर्षांमध्ये यादी करून वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून माहिती मिळवून जे त्या हल्ल्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या सगळ्यांना त्यांनी संपवलं युगांडा युगांडाची एक फिल्म आहे त्या फिल्मचं इथे एक रेफरन्स मी दिला आहे इथे तुम्हाला लिंक पण दिली आहे आत्ता ही लिंक ॲक्टिवेट होत नाही आहे ती ॲक्टिवेट झाली असती तर थोडासा भाग मी तुम्हाला दाखवला असता पण युगांडा ऑपरेशन इस्रायल ऑपरेशन थंडर बोल्ट त्याचा एक दोन तासाचा पूर्ण मूव्ही पण आहे तो मूव्हीसुद्धा तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती दोन तास एकोणीस मिनटाचा मूव्ही आहे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तर हे तुम्ही सावकाश नंतर बघू शकतात तर इस्रायलने एक तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्याच्या आधारावरती आपली सत्ता टिकवून ठेवली आहे इराण अण्वस्त्र विकसित करतं आहे हे त्याने पिक्चर्सच्या द्वारे हेरलं आणि नेमक्या वेळेला त्या अणुवस्त्रांच्या अणुभट्टीवरती हल्ला करून ती बेचिराख करून टाकली आता अवस्था अशी आहे की इराणला पुन्हा त्या स्थितीपर्यंत येण्यासाठी आणखीन बराच काळ जावा लागेल तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे आकारमान छोटं असलं लोकसंख्या मर्यादित असली तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इस्रायलनी बरंच काही प्राप्त केलेलं दिसतं तसंच दुसरं उदाहरण आहे ते जपानचं जपान एक साम्राज्यशाही साम्राज्यवादी देश होता राजेशाही होती तिथे तिथल्या राजांनी ठरवलं की अमेरिकेवरती हल्ला करायचा पर्ल हार्बर या अमेरिकेच्या बंदरावरती त्याने हल्ला केला आणि मग अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीसमध्ये आणि मग अमेरिकेने त्याचा अर्थातच बदला घ्यायचं ठरवलं जपानला धडा शिकवायचं ठरवलं अमेरिकेने पण जे केलं ते परत तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच त्यांना शक्य झालं तंत्रज्ञानाचा एवढा मोठा विकास त्याने केला अणुवस्त्र उभी केली पहिला ॲटम बॉम्ब त्याने तयार केला आईन्स्टाईन अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ॲटॉमिक एनर्जी कशी तयार करायची हे दाखवलं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला प्रसिद्ध आहे त्या आधारे त्यांनी सांगितलं की युरेनियममधून तुम्ही एवढी एवढी ऊर्जा मिळवू शकता न्यूक्लिअर फिशन फ्युजन तुम्ही सगळे शब्द ऐकले असते त्याचा वापर करून त्या तत्वांचा वापर करून अमेरिकेने एक अण्वस्त्र बनवलं ते जपानवरती सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हिरोशिमा आणि नागासाकीवरती टाकलं आणि मग जपाननी गुडघे टेकले पराभव स्वीकारला जपान दोन शहरं बेचिराख झालेली होती उद्ध्वस्त झालेलं होतं जपान जपानला अमेरिकेने बरीच बंधनं जपानवरती घातली लष्कर उभं करायचं नाही किंवा शस्त्रास्त्र निर्मिती करायची नाही असंही सांगितलं आणि त्याच्यानंतर जपाननी युद्धाच्या बाबतीमधल्या गोष्टी सोडून दिल्या पण बाकीचं तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्समध्ये एवढी मोठी प्रगती केली की के थोड्याच काळामध्ये जपान आर्थिक महासत्ता म्हणून उभी राहिली अमेरिकेमध्ये जपनीज गाड्या मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागल्या त्याने अमेरिकेची सगळी बाजारपेठ काबीज केली सोनी कंपनी जपानची आहे त्याने अमेरिकेमध्ये ऑडिओ व्हिडिओ हे सगळं मार्केट मारलं हॉलिवूडमध्ये शिरकाव करून घेतला आणि मग शेवटी अमेरिकेला जपानवरती परत काही बंधनं घालावी लागली अर्थात जपान हे त्यांनी मित्रराष्ट्र मानलेलं आहे त्याच्यामुळे इराणसारखे त्यांच्यावर निर्बंध वगैरे घातलेले नाही पण राष्ट्रीय सत्ता कशी वाढवता येते याचं जपान हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे रशिया <coughs> दोन वेळेला गेल्या दोन शतकामध्ये विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये दोन वेळेला रशिया पुढे उभं पुढे आलेला दिसतो एक सुपर पॉवर महासत्ता म्हणून उभं राहिलेला दिसतो रशियामध्ये पण साम्राज्यशाही होती रशियाचा झार होता राजा त्याला झार म्हणतात रशियन भाषेमध्ये तर एकोणीसशे सतरामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली इथे मोठी क्रांती झाली आणि मग पुढे काही वर्षांमध्ये नियोजनबद्ध विकासाच्या मार्गाने लेनिननी आणि त्याच्यानंतर स्टॅलिननी रशिया मोठा केला यू एस एस आरची निर्मिती झाली आजूबाजूचे सगळे प्रदेश त्याने ताब्यात घेतले त्याच्यानंतर पूर्व युरोपमध्ये घुसखोरी केली म्हणजे तंत्रज्ञानाबरोबरच सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दुसरी कुठली गोष्ट आवश्यक असते तर ज्यांच्याकडे तीव्र जग जिंकण्याची इच्छा आहे असे नेते सत्ताधारी जो आहे तो तसा पाहिजे तर तुमची सत्ता वाढू शकते ॲटिट्यूड तो सत्ता वाढवण्याचा हवा तर स्टॅलिननी सत्ता वाढवली त्याच्यानंतर मग पुढे कम्युनिस्ट व्यवस्था साधारणपणे एकोणीसशे नव्वदपर्यंत तिथे कार्यरत होती एक्क्याण्णवपर्यंत होती पण मग ती आतून पोखरली गेली सगळी आर्थिकदृष्ट्या रशिया अगदी कंगाल झाला तांत्रिकदृष्ट्या पण ते मागे पडले अमेरिकेच्या बरीच आणि मग तिथे कम्युनिझमचा पाडाव झाला मग एक्क्याण्णवपासून दोन हजार सालापर्यंत एकोणीसशे नव्याण्णव साल संपे तोपर्यंत किंवा हे नवीन शतक सुरू होई तोपर्यंत रशियाचा प्रचंड पिछेहाट होत राहील एकतीस डिसेंबर नव्याण्णव नंतर येल्सेन हे त्यांचे जे अध्यक्ष होते त्यांनी आत्ताचे जे अध्यक्ष आहेत पुतीन त्यांच्या हाती सत्ता दिली आणि मग पुतीननी दोन हजार सालापासून रशियाची डेव्हलपमेंट केली रशियाचं राजकारण सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि आज वीस वर्ष झाले ते सत्तेमध्ये आहेत आणि आत्ताच गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी काही तरतुदी केल्या घटनेमध्ये घटना बदल केले घटना दुरुस्त्या केल्या आणि जवळपास आता याच्यापुढे ते हयात असे तोपर्यंत सत्तेमध्ये राहतील याची तरतूद करून टाकली तर पुतीननी रशिया पुन्हा मोठा केलेला दिसतो लष्करी ताकद वाढवलेली दिसते इराक सिरिया इथे जे काही युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये त्यांनी कॅस्पियन समुद्रातून त्यांचे जे रशियन जहाजं उभी आहेत त्याच्यावरून मिसाईल्स सोडले आय सी बी एम म्हणतात त्याला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स तर हे आय सी बी एम त्यांनी तिकडून सोडले आणि त्या आय सी बी एमचा हल्ला करून सिरियामधले काही गटाचे लोक मारले गेले मग त्याच्यामुळे सिरियन सरकारची ताकद पुन्हा वाढली तर लष्करी तंत्रज्ञान जिंकण्याची इच्छा या सगळ्यांमुळे सत्ता वाढते आता भारतात आलेले ब्रिटिश म्हणजे हे अगदी आपल्या जवळचं उदाहरण आहे ब्रिटिश इथे आल्यानंतर जिंकू शकले त्याचं मुख्य कारण त्यांच्याकडे दूरवरून मारा करू शकणारी शस्त्र अस्त्र होती बंदुका त्यांच्याकडे होत्या चांगल्या प्रकारच्या आपल्याकडच्या बंदुका काही लोकांच्याकडे होत्या पण ते अत्यंत मागास तुम्ही आता म्युझियम्समध्ये वगैरे त्या बंदुका बघू शकता त्याच्यामध्ये दारू भरायला लागायची आणि मग एका वेळेला एक बार उडायचं तर यांच्याकडे स्वयंचलित बंदुका त्याच वेळेला होत्या तर ते निश्चितपणे जिंकणार किंवा निश्चितपणे पुढे जाणार हे ठरलेलं होतं तर युद्धतंत्र कवायती फौज तैनाती फौज त्याने नंतर तैनाती सैन्य वगैरे तुम्ही शब्द ऐकले असतील इतिहासामध्ये तर एक शिस्तबद्ध अशी फौज मग त्या फौजेचे डावपेच सगळे ठरलेले त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारची शस्त्र असतं त्यामुळे ब्रिटिश इथे पाय रोवू शकले ब्रिटिश सगळ्यांचा पराभव करू शकले राष्ट्रांना सत्ता मिळते ती बलवान मित्रांमुळे पण मिळू शकते आता ह्याचं उदाहरण कोणतं आहे तैवान तैवान हे राष्ट्र चीनच्या बाजूला आहे चीनचाच एक भाग ते पूर्वी होतं पण आता ते स्वतंत्र आहे चीन त्याला स्वतंत्र मानत नाही अजूनही युनायटेड नेशन्सनीसुद्धा चीनचीच बाजू अजूनही धरलेली आहे युनायटेड नेशन्समध्ये तैवानलाच जागा नाही आहे पण तैवान आपलं वेगळेपण टिकवून आहे त्याचं कारण अमेरिका समर्थपणे तैवानच्या मागे उभा तैवान तैवान आहे तर तैवानला मान्यता नाही आहे पण तैवानचं अस्तित्व वेगळं आहे आपलंसुद्धा आपणसुद्धा त्यांना मान्यता दिलेली नाही आहे तैवानमध्ये आपलं डिप्लोमॅटिक मिशन नाही आहे पण आपलं एक ऑफिस आहे आणि आपण त्यांच्याशी संबंध ठेवतो व्यापार व्यवहार होतात तर तैवान अस्तित्वात आहे याचं कारण अमेरिका त्यांचं मोठं मित्रराष्ट्र आहे तसंच दुसरं एक उदाहरण छोट्या राष्ट्राचं जे टिकून राहिलं आहे उत्तर कोरिया उत्तर कोरियाबद्दलच्या कथा तुम्ही अनेक ऐकल्या असतील यूट्यूबवरती तुम्ही अनेक व्हिडिओ त्याचे पाहू शकता तर हे उत्तर कोरिया नावाचं जे राष्ट्र आहे ते आज टिकून राहिलं आहे त्याचं मुख्य कारण पुन्हा हेच आहे चीन नावाचा मोठा देश त्यांचा त्यांना पाठिंबा देतो त्यांना सर्व प्रकारची मदत करतं आर्थिक तांत्रिक त्यामुळे उत्तर कोरिया टिकून असलेलं तुम्हाला दिसेल अलीकडच्या काळामध्ये समाजमाध्यमं किंवा सोशल मीडिया हे सत्तेचं माध्यम झालेलं आहे माध्यमांच्या मार्गाने पण सत्ता मिळवू शकतात एक वाक्य आहे ते कोणी म्हटलं आहे कोणासाठी म्हटलं ते मी सांगत बसत नाही पण ते वाक्य महत्त्वाचं आहे दे आर ऑर्गनाईज्ड बँड ऑफ ट्विटर्स रिट्विटर्स अँड ट्रोल्स हॅव डॉमिनेटेड सोशल मीडिया अँड outstrip अदर पार्टीज इन शिअर नंबर्स अँड persistence. दे माउंट कॅम्पेन्स against दोज दे disagree विथ अँड डू सो क्वाईट effectively. म्हणजे ट्विटरवरती खाली हे सगळ्यांना माहीत झालं आहे काही वेळेला काही पेड कॅम्पेनर्स असतात म्हणजे त्यांचा धंदाच तो असतो एका ट्विटला तीस पैसे एका ट्विटला साठ पैसे असे पैसे त्यांना मिळतात आणि मग त्यांनी लक्ष ठेवायचं आणि ठराविक पक्षाच्या ठराविक नेत्यांच्या बाजूनी ट्विट करायचं त्यांच्या विरोधात कोणी ट्विट करत असेल तर त्याच्या विरोधी मोहीम आखायची ट्रोलिंग म्हणतात त्याला आता या ट्रोलिंगचा लोकांना त्रास होतो मानसिक छळ होतो बराचसा आणि मग त्याच्यामुळे ते माघार घेतात किंवा मग एक वेगळी इमेज तयार होते त्या माणसाची निगेटिव इमेज आणि ज्या बाजूनी ट्र ट्रोलिंग चालू आहे त्या पार्टीची एक पॉझिटिव्ह इमेज तयार करण्यामध्ये ते यशस्वी होतात अर्थात समाज माध्यमांची मेंबरशिप आहे ते भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अजून कमी आहे पण पन निश्चितपणे ती वाढती आहे आता इथे समाजमाध्यमाच्या मार्गातून सत्ता कशी मिळवता येते किंवा घटनांना वळण कसं देता येतं ते पाकिस्ताननी दोन हजार बारामध्ये जो काही के प्रयोग केला त्याच्यावरून दिसतं तो प्रयोग केला त्यावेळेला कळलं नाही की कोण करतं आहे पण नंतर ते लक्षात आलं आणि भारत सरकारने ते अगदी जाहीर केलं की हे पाकिस्तानमधूनच झालेलं आहे आपल्याकडे उत्तर पूर्व भाग आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम मणिपूर नागालँड सेवन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणतात सिक्कीम पण त्याच्यामध्ये आहे आठवा तर इकडचे सगळे जे लोक आहेत नॉर्थ ईस्टमध्ये फार प्रगती झालेली नाही आहे शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाही आहेत तर ते भारतभर त्यांना जिकडे चांगलं वाटतं त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात नोकऱ्या मिळवतात नोकऱ्यांसाठी येतात तर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये बरेचसे नॉर्थ ईस्टकडचे लोक आले होते म्हणजे आलेले आहेत अजूनही आहेत तर त्यांना दोन हजार बारामध्ये अचानक फेसबुक अकाउंटवर किंवा त्यांच्या मोबाईलवरती मेसेज यायला लागली की तुम्ही आसाममध्ये रोहिंग्यांना मारलं त्याच्यामुळे आम्ही तुमचा खात्मा करणार आहोत आणि तुम्ही आज आता खाली बाहेर निघालात की तुमच्यावर हल्ला होईल आणि तुम्ही मारले हो या तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही घरी निघून जा इथे थांबायचं नाही कोणी मेसेज पाठवला कळत नव्हतं सगळ्यांना एकसारखे मेसेजेस आले लोकांनी एकमेकांना फोन केले असतील तर त्यांच्या लक्षात आलं की हो मला आला आहे तसाच तुला पण मेसेज आला आहे वॉइस मेसेजेस आहेत टेक्स्ट मेसेजेस आहेत फोटोज आहेत व्हिडिओज आहेत लोकांना खरं वाटायला लागलं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक इमेज उभी केली एक चित्र उभं केलं लोक घाबरले विद्यार्थी घाबरले त्याचे पण फोटो मला आत्ता मिळाले नाही आहेत पण ते मिळाले की मी ते तुमच्या ग्रुपवर टाकेन तर हे लोक घाबरून पळाले सरकारला पण कळेना की एकदम नॉर्थ ईस्टकडची माणसं स्टेशनवरती मोठ्या प्रमाणावर दिसायला लागली विमानतळावर दिसायला लागली जे मिळेल त्या गाडीने जसं जमेल तसं घुसून लोक पळायला लागले मग नंतर सरकारने चौकशी केली त्यावेळेला निष्पन्न झालं की पाकिस्तानकडून पाकिस्तानमधून हे सगळे मेसेजेस आलेले होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक भारताला अस्थिर करण्यासाठी हे गोष्ट केलेली होती आणि रोहिंग्यांचा जो प्रश्न तिकडे चालू होता त्याचा एक त्याच्यावरची एक प्रतिक्रिया म्हणून या गोष्टी केल्या जे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानमधल्या काही दहशतवादी संघटना यांनी मिळून हा उद्योग केलेला होता तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे सत्ता वाढवता येते किंवा सत्ता प्राप्त करता येते आता सत्तेसंबंधी काही कोटेशन्स आहेत ॲरिस्टॉटलच्या नावाने हे म्हटलं जातं पण काही जणं आणखीन दुसरी नावं घेतात आपल्याला नावापेक्षा त्याच्यातले शब्द महत्त्वाचे आहेत पॉवर करप्ट्स अँड ॲप्सुल्यूट पॉवर करप्ट्स ॲप्सुल्युटली सत्ता भ्रष्ट करते आणि अमर्याद सत्ता एखाद्याच्या हातात आली की तो तेवढ्याच अमर्यादरित्या भ्रष्ट होतो पुढचं जे वाक्य आहे तसे मराठीतसुद्धा आपल्याकडे वाक्य आहेत ती पण मी खाली दिली आहेत अल्बर्ट आइन्स्टाईनने ते वाक्य दिलं आहे द अटेम्प्ट टू कंबाईन विजडम अँड पॉवर हॅज ओनली रेअरली बीन सक्सेसफुल अँड देन ओनली फॉर अ शॉर्ट वाईल शहाणपण आणि सत्ता सहसा एकत्र नांदत नाहीत किंवा आपण असंही म्हणतो सत्तेपुढं शहाणपण चालत नाही तर आईन्स्टाईनचं इंग्रजी वाक्य अगदी हेच सांगतं आइन्स्टाईन असंही म्हणतो की फोर्स ऑलवेज अट्रॅक्ट मेन ऑफ लो मॉरॅलिटी ताकदीचा वापर करून सत्ता मिळवणं सत्ता गाजवणं हे अगदी खालच्या दर्जाची नैतिकता असलेले लोकच करतात असं आइन्स्टाईनला म्हणायचं आता एक मार्गरेट थॅचर यांचं एक वाक्य आहे मार्गरेट थॅचर ह्या इंग्लंडच्या राजकारणामधल्या अतिशय प्रभावी व्यक्ती दहा वर्षाच्या आसपास त्या पंतप्रधान म्हणून राहिल्या आणि आधी आणि नंतरही त्यांची सत्ता कायम टिकून राहिली इंग्लंडच्या राजकारणातली बराच काळपर्यंत आता त्या वारल्या पण त्या स्त्री असतानाही त्यांनी जे म्हटलेलं वाक्य आहे पॉवर इज लाईक बीईंग लेडी इफ यू हॅव टू टेल पीपल यू आर यू आर म्हणजे तुम्ही स्त्री आहात हे तुम्हाला सांगावं लागलं लोकांना तर तुम्ही स्त्री नाही आहात तुमच्याकडे सत्ता आहे असं लोकांना सांगावं लागत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे सत्ता नाही असेल तर ती न सांगता दिसली पाहिजे हा या वाक्याचा थोडक्यात अर्थ होतो म्हणजे सत्ता तुमची लोकांना आपोआप जाणवली पाहिजे तुम्ही सांगण्याची गरज नाही तुम्ही ज्या क्षणी सांगायला सुरुवात करता तेव्हा असं लक्षात येतं की लोकांना कळत नाही म्हणजे सत्ता आहे म्हटल्यावर तुमचा दबदबा लोकांना जाणवला पाहिजे जा। तुम्ही सांगत सुटलत नाही माय मी सत्ताधारी आहे माझ्याकडे सत्ता आहे याचा अर्थ तुमच्याकडे सत्ता नाही आहे आता महात्मा गांधींचं सत्तेविषयीचे विचार काय होते पॉवर इज ऑफ टू कायम्स दोन प्रकारची सत्ता असते वन इज ऑप्टेंड बाय द फिअर ऑफ पनिशमेंट एक शिक्षेची भीती घालून मिळवलेली असते अँड अदर बाय ॲक्ट्स ऑफ लव दुसरी प्रेमाने मिळवलेली असते पॉवर बेस्ड ऑन लव्ह इज अ थाउजंड टाईम्स मोर इफेक्टिव्ह अँड परमनंट दॅन द वन डिरायव फ्रॉम फियर ऑफ पनिशमेंट म्हणजे प्रेम किंवा प्रेमाच्या आधाराने मिळवलेली सत्ता ही दहशत किंवा शिक्षेच्या भीतीने मिळवलेल्या सत्तेपेक्षा हजारपटीनी प्रभावी असते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर अमेरिकेतला काळ्या लोकांचा नेता त्याचं काय म्हणणं होतं आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉवर फॉर पॉवर सेक मला सत्ता सत्तेसाठी सत्ता नको आहे की सत्ता गाजवायची आहे गाजवण्याची हाऊस आहे किंवा मग त्याची जी चैन असते त्याचा जो आब असतो वाब असतो तो मला मिरवायचा आहे असं त्याला बिलकुल म्हणायचं नाही आहे आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉवर फॉर पॉवर सेक बट आय एम इंटरेस्टेड इन पॉवर दॅट इज मॉरल दॅट इज राईट अँड दॅट इज गुड नैतिक सत्ता मला हवी आहे जे योग्य आहे जे चांगलं आहे त्या प्रकारची सत्ता मला हवी आहे हे मार्टिन ल्युथर किंगचं म्हणणं होतं राल्फ वॉल्डो इमर्सन अमेरिकन लेखक आहे त्याचं हे वाक्य खूप सुंदर आहे आणि त्याच्याने चाणक्याची आठवण येते अ गुड इंडिग्नेशन ब्रिंग्स आउट ऑल वन्स पावर्स इंडिग्नेशन म्हणजे उपहास चेष्टा टिंगल किंवा टीका करणं तर इमर्सन असं म्हणतो की गुड इंडिग्नेशन ब्रिंग्स आउट ऑल वन्स पावर्स चाणक्याची कथा तुम्हाला आठवत असेल तो, तो राजाच्या दरबारामध्ये उभा होता आणि राजाने त्याचा अपमान केला आणि मग त्याच वेळेला त्याने शेंडीला गाठ मारली आणि सांगितलं की तुझं राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी परत इथे पाऊल ठेवणार नाही आणि मग तो जंगलात निघून गेला मग त्यांनी चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त त्याला भेटला त्याला त्यांनी शिकवलं तो गुराखी होता आणि त्याच्या मदतीने सैन्य उभं केलं आणि मग त्या राज्यामध्ये तो परत आला ज्या राजाच्या दरबारात त्याचा अपमान झाला होता आणि ते त्याने राज्य उद्ध्वस्त केलं आणि मग चंद्रगुप्ताचं राज्य प्रस्थापित झालं म्हणजे गुड इंडिग्नेशन ब्रिंग्स आउट ऑल वन्स पावर्स चारित्र्य म्हणजे पण सत्ता असते चारित्र्यवान माणसं असतात त्यांचा पण एक आपोआपच दबदबा निर्माण होतो त्यांच्याकडे फिजिकल पॉवर आहे का त्यांच्याकडे पैसे आहेत का हे कोणी बघत नाही उदाहरणार्थात विनोबा भाव्यांची सत्ता होती महात्मा गांधींची सत्ता होती महात्मा गांधींनी असहकाराच्या आंदोलनामध्ये हिंसाचार झाला चौरी पोलिसांना जाळलं गेलं तर एका क्षणात ते आंदोलन थांबवलं जे आंदोलन ब्रिटिश सरकारला थांबवता येत नव्हतं सगळी पोलीस यंत्रणा लष्कर मदतीला घेऊनसुद्धा थांबवता येत नव्हतं ते महात्मा गांधींनी सांगितल्याबरोबर एका क्षणामध्ये थांबलं की मला या पद्धतीने आंदोलन पुढे न्यायचं नाही आहे तर ही महात्मा गांधींची सत्ता होती तर त्यांचं जे काही चारित्र्य होतं त्यांचा विचार त्याच्या आधारावर त्यांना मिळालेली ती सत्ता होती आता हे सत्ते एक सत्तेसंबंधीचं आणखीन एक वाक्य आहे ऑल थिंग्स आर सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन विचेवर इंटरप्रिटेशन प्रिव्हेल्स ॲट अ गिव्हन टाईम इज अ फंक्शन ऑफ पॉवर अँड नॉट ट्रुथ सगळ्या गोष्टी इंटरप्रिटेशन अर्थ लावण्यावरती सगळं आधारलेलं आहे कोणता अर्थ कधी प्रचलित होईल ते कसं ठरतं एखाद्या गोष्टीचा काय अर्थ लावायचा म्हणजे एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे आता एखाद्या आमदारांनी खासदारांनी एखादं भाषण दिलं तर ते चांगलं की वाईट सत्ता कोणाची आहे त्याच्या आधारावरती ठरतो एक्सची सत्ता असेल तर ते वाईट ठरलं असतं वायची सत्ता आहे म्हणून ते कौतुकास्पद ठरलेलं आहे

सत्ता बऱ्याच वेळेला विरोधकांना संपवण्यासाठी पण वापरली जाते आता हिटलर आणि मुसोलिनी यांचा हा फोटो आहे दुसऱ्या पहिलं आणि दुसरं महायुद्ध यांचा जो मधला काळ आहे एकोणीसशे अठरापासून एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत हे दोघंही सत्तेमध्ये होते पंचेचाळीसमध्ये दोन तीन दिवसाच्या फरकाने दोघांचा मृत्यू झाला एकाला मारलं गेलं आणि एकाने आत्महत्या केली मुसोलिनीला मारलं कम्युनिस्टाने आणि हिटलरनी त्याच्या सैन्याचा पराभव झाल्यामुळे पर्याय उरलेला नसल्यामुळे आत्महत्या केली पण एकेकाळी या दोघांनी प्रचंड सत्ता गाजवलेली होती आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा होती युरोप सगळा त्यांनी दहशतीखाली आपल्या आणलेला होता तर हे सत्तेची प्रतीकं आहेत तर आपण हे पाहिलं मगाशी की सत्ता म्हणजे हुकूमत गाजवणं किंवा सत्ता म्हणजे दुसऱ्याला न आवडणारे काम त्याच्याकडून करून घेणं आता आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत या तिघांचे फोटो मी तुम्हाला ग्रुपवर पण टाकले होते आता इथे अधिमान्यता या संकल्पनेची सुरुवात होते सत्ता ही संकल्पना आपण बऱ्यापैकी डिस्कस केली तिघांची एकत्र तिन्ही संकल्पनांचं एकत्र डिस्कशन म्हणजे सत्ता अधिसत्ता आणि अधिमान्यता हे आपण नंतर करू आता पुढे जाण्याच्या आधी अधिमान्यता ही संकल्पना पाहायची आहे पण ती आता पुढच्या लेक्चरमध्ये